हॅलो गाईज, आज मी बनवणार आहे शेजवान नूडल्स. आणि शेजवान नूडल्स बनवण्यासाठी मी कढईत ऑलरेडी 4 पळ्या तेल घेतलेलं आहे. कांदा, गाजर, वाटाणे, शेंगदाणे आणि टोमॅटो, हे ऑरेगानो घेतलेले आहेत, हे काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं, आणि हे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. त्यात मी गरम मसाला आणि जिरा टाकणार आहे थोडंसं. सो चला आपण आता स्टार्ट करूयात. तेल आपलं तापलेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे. सो गाईज, आपलं जिरं आता फ्राय झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. सो गाईज, आता आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. सो गाईज, आपलं कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गाजर, शेंगदाणे आणि वाटाणे घालणार आहोत. मॅगी तशी अनहेल्दी असते, पण आपण जर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स भरपूर टाकले तर थोडं 50% तरी आपलं हेल्दी फूड पोटात जातं. सो भरपूर व्हेजिटेबल्स टाकत जा जेव्हा पण आपण मॅगी बनवतो तेव्हा. आपण ह्याच्यामध्ये हे काळं मीठ टाकणार आहोत. तुम्ही साधं मीठ पण घालू शकता. सो आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे ऑरेगानो घालणार आहोत. थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहोत. थोडासा मसाला घालणार आहोत, हा गरम मसाला आहे. आणि आपण आता हे छान फ्राय करून घेणार आहोत. सो आता हे सगळं मसाले वगैरे सगळं छान फ्राय झालेलं आहे. आता आपण हे जे नूडल्सच्या पॅकेटमध्ये जे मिळतात मसाल्याचे पॅकेट्स, ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. सो आता आपण हे छान फ्राय करून घेतोय. आता हे फ्राय झालेले आपण याच्यामध्ये आता नूडल्स टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे गाईज. सो आता आपण हे मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि मग शिजल्यानंतर आपण बघूयात. अशी छान मिक्स करून घ्यायची आहे मॅगी. आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. सो गाईज, आता आपली ही नूडल्स छान रेडी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. सो आता आपण हे सर्व करूयात. सो हे बघा गाईज, माझी मॅगी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान दिसत आहे. सो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.